राज्यातील सर्व जिल्ह्यांना समसमान सूत्रांनुसार निधीचं वाटप करण्यात येणार असल्याचं राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. नागपूर विभागाच्या वार्षिक निधीबाबत बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या वर्षी नागपूर, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन निधीमध्ये 691 कोटींची वाढ करण्यात आली होती. राज्यातील इतर जिल्ह्यांचा निधी यामध्ये कपात करून हा निधी वाढवून देण्यात आला होता. मात्र आता सर्व जिल्ह्यांना समसमान सूत्रांनुसार निधीचं वाटप केलं जाईल असं अजित पवारांनी सांगितलंय.